नमस्कार, मी ममता मराठी संस्कार चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। आज तुमच्यासाठी एक सुंदर कविता घेऊन आली आहे। ही कविता ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। योगेश खजानदार यांची ही कविता आहे। खरंच त्यांच्या विचारांना सलाम। ही कविता शेवटपर्यंत नक्की ऐका, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सुरुवात होती या जगात माझी, चूक निक बरोबर काहीच माहित नव्हते। सुरुवात होती या जगात माझी, चुकी बरोबर हे काहीच माहित नव्हते। माणुसकीच्या बुरख्यात येऊन राक्षस मला दिसले नव्हते। स्त्रीचं शरीर म्हणजे भोगायची गोष्ट तेवढंच यांना माहित होत। स्त्रीचं शरीर म्हणजे भोगायची गोष्ट एवढंच त्यांना माहित होते। माझ्या कवळ्या शरीराची लालसा एवढंच त्यांना पाहिजे होते। मी ओढत होते, रडत होते, कित्येक वेदनेने विवळत होते। पण त्या राक्षसी मनाला तेव्हा वासनेशिवाय काहीच दिसत नव्हते। अत्याचार झाला माझ्यावर, जिवंत मला मारले होते। कोणत्या मेलेल्या समाजातील लोक जाती धर्मात मला वाटून घेत होते। कित्येक नात्याची आता लाज वाटते। वयाचं आता त्यांना भान नव्हते। ज्या समाजात स्त्रीला मान नाही तिथं जिवंत राहून तरी काय करायचे होते। कित्येक वेळा वासनेने या जगात माझ्यासारखे बळी घेतले होते। निर्भया कोपर्डी या माझ्या बहिणींचे कित्येक आक्रोश समाजात बोलत होते। कुठे मेणबत्ती लावली होती, कुठे दुःख वाटत होत। बदल झालाच पाहिजे असे काही लोक म्हणत होते। किती दिवस आठवणीत राहील मी, मला काहीच माहित नव्हते। कदाचित मला न्याय न मिळताच असेच विसरून जायचे होते। मी गेले सोडून माझ्या आई बाबांना, एवढंच दुःख मला वाटत होते। बलात्कार म्हणजे काय असतो या कळायच्या आत वासनेचे शिकार झाले होते। सुरुवात होती माझी या जगात, चुकी बरोबर काहीच माहित नव्हते। चुकी बरोबर हे काहीच माहित नव्हते।